काँग्रेसनं आपल्या सिटिंग आमदारांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. त्यानुसार मतदारसंघात ब्लॉक अध्यक्ष आणि बूथ प्रमुखांच्या बैठका, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे सत्कार आणि मेळावे सुरू झालेत. त्यामुळे सध्या काँग्रेसच्या 38 आमदारांनी सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार तयारी सुरू केली. आढावा घेतलेला आहे तुषार कोहळेनं. सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्याच्या आधारावर काँग्रेसने सिटिंग आमदारांना विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना केलेल्या आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळतं की राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत हे देखील आपल्या प्रचाराच्या कामाला लागलेले आहे. आपण बघू शकतो की त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये उत्तर नागपूर या मतदारसंघात 30 बूथ कार्यकर्त्यांची ही बैठक ठेवलेली आहे. यामध्ये बूथ कार्यकर्ते आणि ब्लॉक कार्यकर्त्यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे. विशेष करून राज्य सरकारच्या या योजनांमध्ये लाडकी बहीण योजनेचा देखील त्यांनी इथे भाषणामध्ये उल्लेख केला की कशा प्रकारे या योजना फसवा आहे. काँग्रेसच्या काळात ज्या योजना आल्या त्या कशा प्रकारे जनतेच्या हिताच्या होत्या, तर निश्चितच मेळावा देखील पाहायला मिळत आहे. आणि काँग्रेसची एक प्रकारे विधानसभेची जी तयारी आहे ती देखील सुरू झाल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.